नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कन्व्हिन्स व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपला आजचा टॉपिक आहे की प्ले स्कूल काय आहे, व्हॉट इज प्ले स्कूल, किंवा प्ले स्कूल खरंच गरजेचं आहे का, प्ले स्कूलमध्ये ॲडमिशन करणं खरंच गरजेचं आहे का. चला तर मग सुरू करूया. तर सुरुवातीला आपण बघूया की प्ले स्कूल काय आहे, व्हॉट इज प्ले स्कूल. तर प्ले स्कूल ही अशी एक कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये मुलांचे फिजिकल स्किल, मेंटल स्किल आणि सोशल स्किल डेव्हलप होतात आणि त्याचबरोबर मुलं इंडिपेंडंटही होतात. आता आपण बघू की प्ले स्कूलमध्ये मुलांचं ऍडमिशन करणं किंवा प्ले स्कूल मुलांना जॉईन करणं खरंच गरजेचं आहे का. तर असं नाही आहे. आता प्रत्येक पॅरेंट्सची थिंकिंग ही वेगळी असते. प्रत्येक पॅरेंट्सचे जे विचार आहेत ते वेगवेगळे असतात. आता काही पॅरेंट्स असे आहेत त्यांना असं वाटतं की प्ले ग्रुपला ऍडमिशन होणं गरजेचं आहे. तर काहींना असं वाटतं की डायरेक्टली मी ज्युनियर किंवा सिनियरला माझ्या मुलांना ऍडमिशन घेऊ शकते. किंवा काही पॅरेंट्स असेही आहेत की ज्यांना असं वाटतं की प्ले ग्रुप ज्युनियर सिनियर हे काही म्हणजे हे करायची गरज नाही आहे, आपण डायरेक्टली त्यांना फर्स्ट स्टँडर्डमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. तर हे टोटली पॅरेंट्सच्या डिसिजनवर डिपेंड असतं. तर यामध्ये काही बरोबर किंवा चुकीचं असं काही नाही आहे. तर बघा, बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही मोठी माणसं असतात किंवा मग मुलांचे जे पॅरेंट्स असतात, मम्मी पप्पा जे असतात, ते मुलांकडनं काही ऍक्टिव्हिटीज करून घेतात. तर त्यामुळे काय होतं की मुलांचे जे मेंटल स्किल आहे किंवा ज्या मोटर फाईन मोटर स्किल्स जे आहेत ते डेव्हलप होतात. त्यामुळे काही पॅरेंट्सला असं वाटतं की त्यांना प्ले स्कूलची गरज नाही आहे. तर याउलट काय होतं की घरामध्ये जर कोणी मोठी माणसं नाही आहेत आणि त्याचबरोबर जे पॅरेंट्स आहेत, मम्मी पप्पा दोघंही जर वर्किंग असेल, जर जॉब करत असतील, तर अशा वेळेला त्यांचे जे स्किल्स आहेत ते डेव्हलप होण्यासाठी त्यांना प्ले स्कूल बेस्ट वाटतं. तर या केसमध्ये ते प्ले स्कूलला ऍडमिशन करू शकतात. किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की पॅरेंट्स जे आहेत ते समजू शकत नाही की त्यांना त्यांच्या मुलांच्या पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये त्यांच्याकडनं काय काय ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या गेल्या पाहिजे किंवा मग त्यांच्यामध्ये कोणते स्किल्स डेव्हलप झाले पाहिजे. तर मग अशा वेळेस ते प्ले स्कूल जे आहेत किंवा प्ले ग्रुप जो आहे तो प्रेफर करतात. तर हे टोटली पॅरेंट्सचं डिसिजन असतं. यानंतर असंही होतं की जेव्हा मुलांना स्कूलची कन्सेप्ट कळते तेव्हा त्यांना खूप एक्साइटमेंट असते की नवीन फ्रेंड्स मिळणार, नवीन बुक्स मिळणार किंवा मग नवीन टिफिन बॉक्स येणार. तर यावेळेला ते पॅरेंट्सच्या मागे लागतात की नाही, मला स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं आहे. तर हाही डिसिजन पॅरेंट्सवरच डिपेंड असतो. हे तर होते काही पॅरेंट्सचे डिसिजन, म्हणजे अशा काही केसेस ज्यामध्ये पॅरेंट्स डिसिजन घेऊ शकतात. पण याचबरोबर तुमची जे मुलं आहेत ती प्ले स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किंवा प्ले स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी आहेत का, हेही तेवढंच गरजेचं आहे जेवढं की पॅरेंट डिसिजन. तर यामध्ये आता कोणकोणते पॉईंट्स आहेत ते आपण बघू. पहिलं आहे की त्यांचे ज्या बेसिक नीड्स आहे, त्यांना त्यांच्या ज्या गरजा आहेत की सपोज त्यांना भूक लागली आहे किंवा त्यांना तहान लागली आहे किंवा त्यांना बाथरूमला वगैरे जायचं आहे, तर ते त्यांना सांगता आलं पाहिजे. किंवा त्यांच्यासोबत शाळेमध्ये किंवा स्कूल प्ले स्कूलमध्ये प्ले ग्रुपमध्ये काय घडतं आहे हे त्यांना व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. त्यांच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या त्यांना एक्सप्रेस करता आल्या पाहिजे. आणि जर ते हे सगळं करू शकत असतील तर तुमची मुलं प्ले स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी आहेत. त्यानंतरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये येतो की त्यांचं जे दिवसभराचं जे रुटीन आहे ते प्रॉपर फॉलो होत आहे का. जसं की सकाळी उठल्यानंतर मुलांना त्यावेळेला नाश्ता किंवा मग दुपारचं जेवण किंवा मग ते स्वतःच्या हाताने खाऊ शकतात का, किंवा मग दुपारची जी झोप आहे ती त्यावेळेतच ते झोपतात का, हे जे दिवसभराचं रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो करतात का, हेही खूप गरजेचं आहे. कारण प्री स्कूलचा जो टाईम आहे किंवा प्ले ग्रुपचा जो टाईम असतो तो 3 ते 4 तासांचा असतो. तर त्यामध्ये मुलांकडनं खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. तर मग त्यांच्यामध्ये तेवढा स्टॅमिना आहे का, ते तेवढा वेळ पॅरेंट्सला सोडून राहू शकतात का. बरीच मुलं अशीही असतात की सुरुवातीला खूप पॅरेंट्सला हा प्रॉब्लेम होतो की जसं आपण मुलांना शाळेमध्ये सोडलं की त्यांना सवय नसते की पॅरेंट्सला मम्मीला किंवा पप्पांना सोडून एकटं राहण्याची. तर मग जेव्हा आपण त्यांना शाळेमध्ये सोडतो तर मग ते खूप रडतात आणि हा प्रॉब्लेम कधी कधी 10-15 दिवसही होतो किंवा कधी 1 महिनाही चालतो. आणि जी मुलं अशी करत नाही ते पॅरेंट्स खरंच खूप लकी आहेत. तर मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यांना प्ले स्कूलला ॲडमिशन घेऊ शकतो.
तर मग यामध्ये काही सोल्युशन्स पण आहेत, जसं की मुलं जर पॅरेंट्सला सोडून 3 ते 2 तास 3 तास जर एकटं राहू शकत नाही, तर मग आपण घरामध्येच त्यांना त्यांना सुरुवातीला आपण मेंटली प्रिपेअर करू शकतो की आता तुझं स्कूलला ॲडमिशन होणार आहे, आपण बॅग आणणार, स्कूल बॅग नवीन आणणार आहे, तुला टिफिन बॉक्स येणार आहे, तुला नवीन नवीन फ्रेंड्स होणार आहेत. तर म्हणजे आपण त्यांना मेंटली आधी असं प्रिपेअर करू शकतो, त्यानंतर आपण स्वतःला बेडरूममध्ये ठेवलं आणि सांगितलं की मम्मी काहीतरी कामात आहे आणि तो थोडा वेळ खेळायचा आहे, म्हणजे हॉलमध्ये खेळ, तर 10 ते 15 मिनिटं आधी सुरुवातीला एवढा वेळ द्या की तुम्ही एकटं राहा, मुलांना एकटं सोडा, ना त्यानंतर अर्धा तास, नंतर एक तास, असं हळूहळू टायमिंग वाढवा. यामुळे मुलांना एकटं राहण्याची किंवा मग पॅरेंट्सपासून थोडं दूर राहण्याची सवय लागते आणि जेव्हा ते स्कूलमध्ये जातात तर ते इझी होतं, पॅरेंट्ससाठीही होतं आणि मुलांसाठीही होतं. आणि आपण जर ही स्टेप नाही केली तर आपण मुलांना स्कूलसाठी कधीही रेडी करू शकत नाही. आता नेक्स्ट पॉइंटमध्ये काय आहे बघा, ज्या घरामध्ये एकच मूल आहे त्या मुलांना कधी शेअरिंगची सवय नसते, आणि सपोज त्यांना आपण कुठे नेलं जरी आणि समोरच्याकडे समोरच्या एखाद्या मुलाकडे जर ती वस्तू बघितली त्यांना असं वाटतं की नाही ती वस्तू मलाच पाहिजे, तर मग त्या आणि सपोज ती वस्तू त्यांना नाही मिळाली तर ते खूप रडतात, खूप त्रास देतात, खूप आरडाओरडा करतात. तर मग अशा वेळेला आपण त्यांना आपण त्यांच्यासाठी प्लेडेट्स अरेंज केल्या पाहिजे. यामध्ये काय होतं की मुलं एकत्र येतात आणि त्यामुळे त्यांना शेअरिंग करायला समजतं किंवा मग शेअरिंग काय असतं हे समजतं. आणि आपण जर असं नाही केलं आणि डायरेक्टली आपण त्यांना प्ले स्कूलमध्ये घातलं, ऍडमिशन घेतलं, तर मग काय होतं की मुलं अशा सिच्युएशनमध्ये त्यांना कळत नाही की शेअरिंग काय असतं काय नाही, तर मग ते त्यांना स्कूल ही कन्सेप्टच नको वाटते. का? तर त्यांच्या मनासारखंच घडत नाही, त्यांना शेअरिंग काय असतं हे माहीतच नसतं. त्यामुळे जर अशी सिच्युएशन तुमच्यासोबतही असेल तर याचा विचार नक्की करा आणि या सर्व गोष्टींचा विचार करून ठरवा की तुमची जी मुलं आहेत ती प्ले स्कूलमध्ये किंवा प्ले ग्रुपमध्ये जाण्यासाठी रेडी आहेत की नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.